नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत विज्ञान, इयत्ता सातवी, स्थितिक विद्युत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज कॉन्सेप्ट ऑफ चार्ज? व्हॉट विल हॅपन व्हेन यू कोंब युअर हेअर ऑन अ ड्राय डे? हॅव यू नोटिस्ड? येस, the hair gets attached to a plastic comb, isn't it? Similarly, dear friends, when we rub a balloon to the wool sweater, what will happen? Just try this. So, dear friends, just see what that kid is doing, what that child is doing. He is trying to stick the balloons to the wall, right? काय करतोय तो मुलगा? Balloons फुगे भिंतीला चिकटवत आहे. Yes, and they are sticking. ते फुगे पण चिकटतायत. See? But after some time, they are falling down. So why this is happening? Dear students, when you rub the balloon through your hair, electrons build up on the surface of balloons. त्या फुग्याच्या पृष्ठभागावर electrons निर्माण होतात, जे केसातून त्या फुग्याच्या पृष्ठभागावर येतात आणि ही आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. विद्युत प्रभार निर्माण होतो आणि त्यामुळेच ते फुगे काय होतात? भिंतीला चिकटले जातात. भिंतीवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि फुग्यांवर निगेटिव्ह चार्ज, सो दे अट्रॅक्ट इच अदर. या ठिकाणी बघा, हा पण प्रयोग तुम्ही करून बघा. अशा प्रकारे आपण सोडा कॅन, जो एम्प्टी सोडा कॅन असेल, तर अशा प्रकारे आपण तो मूव करू शकतो. तर या ठिकाणी काय होतं? तर विद्युत प्रभारित पदार्थांकडे हलके पदार्थ आकर्षिले जातात. नाउ हिअर इन धिस केस देअर इज अ चार्ज ऑन धिस बलून, सो इट इज चार्ज. And the light objects gets attracted towards these charged objects. मग ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ही कशी निर्माण होते? तर घर्षणातून विद्युत प्रभार निर्माण होऊन या क्रिया घडतात. Due to friction, this electricity gets develop on that object. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची काय आहे? एक विद्युत प्रभार भरलेला आहे आणि हा विद्युत प्रभार आपल्या शरीरामध्ये साठवलेला असतो.
So the electric charge is also stored even in our own bodies. We can see different examples in our daily life of this electric charge. So what is this electric charge? How it is get developed? Let's see. बघा एखादं ब्लँकेट जर असेल तर ते ब्लँकेट जेव्हा आपण अंगावर ओढून घेतो त्यावेळेला आपल्या शरीरावरचे जे केस आहेत ते सुद्धा त्या ब्लँकेटला चिकटल्यासारखा आपल्याला भास होतो. सो व्हाय दिस इज हॅपनिंग? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा हे जे ब्लँकेट आहे या ब्लँकेट मध्ये सुद्धा एक प्रकारची हा काय आहे इलेक्ट्रिक चार्ज भरलेला आहे. बट इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट वेअर इट इज देअर. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स अँड इलेक्ट्रिक चार्ज इन अन एंट्रेन्सिक property of these particles. जर विद्युत प्रभार हा प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो आणि विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक गुणधर्म आहे. इट इज द इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ दीज टायनी पार्टिकल्स. सो इन दिस वे देअर इज इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट बट इट इज इन अ हिडन स्टेट. विद्युत प्रभार आहे पण तो काय आहे लपलेल्या स्थितीत आहे. सो व्हॉट हॅपन? सो दिस इज बिकॉज टू अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर्स इन ऑल दीज सबस्टन्सेस. व्हाय दिस इलेक्ट्रिक चार्ज इज इन अ हिडन स्टेट? बिकॉज देअर आर सी यू कॅन सी हियर 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 So they are equal but opposite types of charges. आपण धन ऋण शिकलेलो आहोत, right? धन आणि ऋण मिळून काय होतात? +4, -4 it becomes 0. Similarly, opposite types of charges they are equal in numbers and they are present in all these substances in a hidden state. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म कणांची बनलेली आहे. विद्युत प्रभार त्या ठिकाणी आहे परंतु हे विद्युत प्रभार सारख्याच संख्येने असल्यामुळे तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो. सो डिअर फ्रेंड्स, देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस, दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. विच टाइप्स ऑफ चार्जेस? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, धन प्रभार वरुण प्रभार. बालमित्रांनो, सी हियर, ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स अँड इलेक्ट्रिक चार्ज इज इन अन इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ दीज पार्टिकल्स. सी हियर, यू नो दॅट ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ दीज टायनी पार्टिकल्स. So, what happens? See here, positive charge, negative charge. Now, if they are in same number, means they object are balanced. Positive charge and negative charge, they are in same number, means object are balanced. That is, the object is neutral, means there is no net charge on the object, that is zero charge on that object, and in that case we can say that it is neutral in condition. What we can say that it is neutral. Tar dhana prabhar ani runa prabhar he jeva samatol astat teva ti vastu udasin aste, mhanje tya vastu var shunya prabhar asto, konta hi nirvay prabhar राहत नाही. परंतु
बघा इन दिस केस निगेटिव चार्ज पॉजिटिव चार्ज म्हणजेच काय आहेत चार्जेस आर नॉट बॅलन्स्ड या ठिकाणी हे प्रभार काय आहेत समतोल नाही आहे सी सो इन दिस केस व्हेन द चार्जेस आर नॉट बॅलन्स्ड वी कॅन से दॅट ऑब्जेक्ट इज चार्ज काय म्हणतो आपण दोन्ही प्रभार समतोल नसतील तर वस्तू प्रभारित आहे असे म्हटले जाते मग या दोन वस्तू एकमेकांवर कशा प्रकारे परिणाम करतात विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज तर इलेक्ट्रिक चार्ज कसा निर्माण होतो अगदी सोपा प्रयोग तुम्ही करूनही बघितला असेल सी इयर व्हॉट इज हॅपनिंग प्लास्टिकची पट्टी किंवा कंगवा आपण केसावरून फिरवला किंवा कागदावरून घासला आणि छोटे छोट्या कागदाच्या कपट्यांकडे त्याला नेला तर काय होतं बघा व्हॉट इज हॅपनिंग ते पीसेस गेट्स अट्रॅक्टेड towards that comb or that scale. Now the paper pieces are very light and therefore they gets attracted towards the comb. तर हा प्रभार वस्तूवर स्थिर राहत असल्याने त्याला स्थितिक विद्युत प्रभार असे म्हणतात static electricity. It is known as static electricity. Dear students, we have seen there are two types of charges, positive and negative. Now, in this case, you notice that positive and negative, they are attracted towards each other. Viruddha prakarche prabhar ekmekankade odhle jatat ani yalaj akarshan, attraction ase mhantat. Tar, ja vela see here positive, positive. एकाच प्रकारचे प्रभार दे आर नॉट गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर ते एकमेकांना काय करतायत दूर ढकलतायत दे आर रिपेलिंग इच अदर सो धिस इज कॉल्ड रिपल्शन सो सेम टाइप्स ऑफ चार्जेस सिमिलर चार्जेस व्हेन पुश इच अदर अवे इट इज कॉल्ड रिपल्शन तर अट्रॅक्शन आणि रिपल्शन जेव्हा प्लस मायनस एकत्र येतात दॅट इज अट्रॅक्शन प्लस प्लस ऑर मायनस मायनस दे पुश इच अदर अवे दिस इज रिपल्शन नाउ सी हियर बिफोर रबिंग अँड आफ्टर रबिंग इफ सपोज वी हॅव टेकन अ ग्लास रॉड अँड वी रब इट ऑन अ silk cloth this is a silk cloth neutral silk it is neutral there is no charge on this silk similarly there is no charge on this glass rod also now if we rub this glass rod on this silk cloth what happen see in the other picture silk is getting negative charge and glass rod is getting positive charge काय होत आहे ग्लास रॉड वर व्हेन आफ्टर रबिंग अ स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर देर आर टू टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स इन द स्टार्टिंग मीन्स बिफोर रबिंग बोथ आर न्यूट्रल उदासीन आहेत कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर चार्ज नाही आहे बट आफ्टर रबिंग व्हॉट हॅपन बोथ ऑब्जेक्ट्स विल बिकम समहाव चार्ज अँड The charge will get transferred from one object to other. So, see here, glass rod is getting positively charged and silk cloth is getting negatively charged. So, two charged glass rods. Now, suppose we have taken these two here. After rubbing this glass rod on the silk cloth, what happened? Glass rod is positively charged.
Now these two rods, they are carrying similar charges. So plus plus, what will they? They will push each other away. So two rods carrying similar charges push each other away. This is repulsion. Okay? But see here, suppose I have taken one plastic rod and one glass rod. Now plastic, there is negative charge and this is positive. So minus and plus, opposite charges, so they attract each other. So two rods carrying opposite types of charges get pulled towards each other. This is called attraction. Akarshan, pratikarshan. Okay? Repulsion and attraction. Repulsion means what? Pratikarshan. And attraction means kay? Akarshan. The scientist Benjamin Franklin named the electric charges as positive charge plus and negative charge, that is minus. So what is the origin of an electric charge? Ya vidyut prabharacha ugam kasa hoto? Now all substances are made up of particles, and these particles are made up of very very tiny particles. We have learned this. All substances are made up of particles or matter, and this matter is made up of very tiny particles, and we call them as atoms, right? Now each atom contains a stationary positive charge and moving negative charges. Remember this carefully. Each atom contains positive charge. It is stationary, sthir ahe, and moving negative charge. Positive charge is stationary and negative charge is moving. Okay? An atom is electrically neutral. Why? It is electrically neutral because, see here, in atom there are these small particles, that is protons and electrons. In an atom, the number of protons, they are positive, and electrons, they are negatively charged. So number of protons are equal to number of electrons, means total positive charge is equal to total negative charge. You can see this in this balance. It is balance, right? So P for protons and positive charge, electrons negatively charged, and they are in same number, and therefore this balance, we can see that this is a balance and it is both are in same, and that's why an atom is electrically neutral. Tar vidyut drushtya anu ha kay ahe? Udasin ahe. Ka ahe to udasin? Tar pratyek padarth he sukshma kananche banlele astat ani he kan mhanje kay? Anu hot. Ani या अणु मध्ये प्रोटॉन्स हे धन प्रभारित आणि इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित असतात, आणि हे दोन्ही प्रभार अशा प्रकारे संतुलित झाल्यामुळे अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. सो इलेक्ट्रिक चार्ज, टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस आर देयर, पॉझिटिव्ह चार्ज, धन विद्युत प्रभार. तर काचेची दांडी, ग्लास रॉड, व्हेन रब ऑन अ सिल्क क्लॉथ, सी हियर व्हॉट हैपनिंग, द ग्लास रॉड इज गेटिंग पॉझिटिव्हली चार्ज. या काचेच्या दांडीवर धन विद्युत प्रभार निर्माण होतो, अँड
निगेटिव चार्ज कशावर जातो आहे, या सिल्क क्लॉथ वर. चार्ज काय होतो आहे, ट्रान्सफर, गेट्स ट्रान्सफर. ऋण विद्युत प्रभार निगेटिव चार्ज. निगेटिव चार्ज म्हणजेच काय, सो जर आपण एबोनाइटची दांडी किंवा प्लास्टिकची दांडी लोकरी कपड्यावर घासली तर दांडीवर कुठला दिसतोय बघा, ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो, निगेटिव्ह चार्ज. सी हियर, नाउ इन दिस केस, सी पॉझिटिव्हली मीन्स पॉझिटिव्ह प्रोटॉन्स अँड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. सो इन दिस पिक्चर यू कॅन सी दॅट देर आर हाऊ मेनी प्रोटॉन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर, येस देर आर 12 इलेक्ट्रॉन्स. नाउ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, जस्ट कंपेअर देम. नाउ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मोर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन्स, सो दिस ऑब्जेक्ट हॅज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅन प्रोटॉन्स, सो दिस ऑब्जेक्ट इज सेड टू बी निगेटिव्हली चार्ज. ओके, दिस ऑब्जेक्ट इज सेड टू बी निगेटिव्हली चार्ज. नाउ सी इन दिस केस what is happening, number of protons and number of electrons, how many number of protons, 8 and number of electrons are 4. Okay, so in this case number of protons are more than number of electrons, so this object is said to be positively charged. Getting, jar इलेक्ट्रॉन्सची संख्या आणि प्रोटॉन्सची संख्या आपण बघत आहोत, तर एखाद्या पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या प्रोटॉन्सच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर तो काय आहे, ऋण प्रभारित पदार्थ आहे, ऋण प्रभारित वस्तू आहे. आणि जर प्रोटॉन्सची संख्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर तो पदार्थ काय असतो, धन प्रभारित असतो. ओके, just remember this, what is negatively charged and what is positively charged, it is important. Number of electrons are more than number of protons, it is negatively charged, and if number of protons are more than number of electrons then it is positively charged. Dear students, just look at this, count the number of protons and number of electrons. Yes, you are right, number of protons 8 and number of electrons are also 8. Very good. So same number of protons and same number of electrons, so this object is said to be neutral. Okay, kalla tumhala aata ki udasin mhanje kay, dhana prabhari ani runa prabhari. So if an object has equal number of protons and electrons, then it is neutral. Udasin ahe to anu. Okay? See here. Apan baghitlo ki fuga jeva apan kesavar ghasto and to fuga jam bhintila chikatto. Ka asa hoto? So atom of hair, and this is, suppose this is the atom of balloon. Now, this is the atom of hair. Kesacha anu ani ha fugyacha anu apan pakdu. Now, count the number of electrons. Now, consider the atom of hair losing electrons and their atom has more number of positive charges. लक्षात घ्या, नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑल्सो ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण जेव्हा या ठिकाणी बघा, हे इलेक्ट्रॉन्स काय झाले, ट्रान्सफर झाले. या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स किती आहेत काउंट करा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
आणि या ठिकाणी काउंट करा 3, 5, 6, 7, 8, 9, 10. सो फ्रॉम धीस इलेक्ट्रॉन्स आर गेटिंग ट्रान्सफर टू धीस. बलून कडे काय झाले, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले. कुठून? केसाकडून इलेक्ट्रॉन्स फुग्याच्या अणूकडे ट्रान्सफर झाले, म्हणजेच ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढली आहे. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मोर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन्स. सो ऍटम ऑफ बलून इज निगेटिव्हली चार्ज. ऍटम ऑफ बलून गेनिंग इलेक्ट्रॉन्स, जास्त आले ह्याच्याकडे, इट इज गेनिंग अँड हॅव्हिंग मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो ऍटम ऑफ बलून इज निगेटिव्हली चार्ज. आणि मग काय होत आहे, भिंतीचा चार्ज काय असणार आहे? येस, इट शुड, इट इज पॉझिटिव्ह. देअरफोर द बलून गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स द वॉल अँड गेट्स स्टिक टू द वॉल. सो द ऑब्जेक्ट फ्रॉम व्हिच द निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स गो अवे बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. नाऊ डिअर फ्रेंड्स, लुक हियर, हे इलेक्ट्रॉन्स इकडे गेले, इलेक्ट्रॉन्स गेट्स ट्रान्सफर टू द बलून. सो दिस ऍटम ऑफ हेअर, हिअर वॉट हॅपन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नाऊ नंबर ऑफ प्रोटॉन्स आर मोर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो दिस बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. ऑब्जेक्ट फ्रॉम व्हिच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स गो अवे इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. काय झाला हा? पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू अ डेफिशियन्सी ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. या ठिकाणी काय झालं, तर इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाली. आणि हा काय झाला, इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाल्यामुळे हा अणू धन प्रभारित झाला. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढली आणि त्यामुळे हा अणू काय झाला, ऋण प्रभारित झाला. ओके, सो द ऑब्जेक्ट टू व्हिच दे गो बिकम्स निगेटिव्हली चार्ज ड्यू टू अन एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. होते त्याच्यापेक्षा अजून वाढले इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज झाला. ओके, हाऊ इज स्टॅटिक चार्ज पॉसिबल? नाऊ हियर नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड मायनस मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नाऊ सी हियर 5 and 5. सो ऍट धिस स्टेज इट इज न्यूट्रल, उदासीन आहे तो. बट व्हेन यू रब विथ इच अदर, जेव्हा घर्षण होतं, फ्रिक्शन इज देअर, व्हॉट हॅपन्स, इलेक्ट्रॉन्स आर गेटिंग ट्रान्सफर्ड. सी हियर काय झाले, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले इथून इथे. नाऊ इन धिस पिक्चर, थर्ड पिक्चर, सी लुक ऍट धिस पिक्चर, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड हिअर ओनली 4. मग या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 अँड हिअर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 4. आता जेव्हा या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन्स अँड हाऊ मेनी प्रोटॉन्स, 5 प्रोटॉन्स. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके, अँड हिअर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर लेस दॅन नंबर ऑफ प्रोटॉन्स. जेव्हा काय आहे, इलेक्ट्रॉन्सची संख्या प्रोटॉन्सच्या संख्येपेक्षा जास्त होणार आहे, त्यावेळेला ती वस्तू काय झाली, ऋण प्रभारित झाली. आणि ही वस्तू काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी झाली, प्रोटॉन्सची संख्या जास्त, म्हणजे ही झाली धन प्रभारित. ओके, सी हियर starting neutral, 3 positive 3 negative, this substance also 3 positive 3 negative. But when we rub with each other, what happen? See here, negative charges get attracted towards this positive charge. म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा, आता negative charge वाढलाय, दिसतोय तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5 in this case. And therefore, this object becomes negatively charged. So, when a neutral object becomes positive or negative, when it gains electrons, jeva electrons yetat,
त्या वेळेला ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूकडे जातात, त्यावेळेला ती काय होते, वस्तू ऋण प्रभारित होते, निगेटिव्हली चार्ज, व्हेन इट गेन्स इलेक्ट्रॉन्स. हा, इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी गेन केले या वस्तूने, त्यामुळे ही ऋण प्रभारित झाली. कारण काय झाले, तर अतिरिक्त ऋण कण याच्याकडे आले आणि त्यामुळे ती वस्तू ऋण प्रभारित होते. विरुद्ध बघा, न्यूट्रल सेम, अगेन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बट नाउ इन धिस केस सी हियर, पॉझिटिव्ह इज मोर, दॅट इज प्रोटॉन्स आर मोर इन नंबर दॅन इलेक्ट्रॉन्स, मीन्स इट लूजेस इलेक्ट्रॉन्स, कमी झाले की नाही इथे. सो काय झालंय, ही वस्तू धन प्रभारित झाली बघा, पॉझिटिव्हली चार्ज. सो व्हेन इट इज सेट टू बी पॉझिटिव्हली चार्ज, इफ इट लूजेस इलेक्ट्रॉन्स, इफ एन ऑब्जेक्ट गेन्स इलेक्ट्रॉन्स इट इज सेट टू बी निगेटिव्हली चार्ज, अँड इफ इट लूजेस इलेक्ट्रॉन्स दॅट ऑब्जेक्ट इज सेट टू बी पॉझिटिव्हली चार्ज. ज्या वस्तूवरून ऋण कण गेले त्या वस्तूमध्ये तरी ऋण कण गेले बघा याच्याकडचे, त्यामुळे काय झालं, ऋण कण कमी झाले, कमतरता झाली, इलेक्ट्रॉन्स आर लेस दॅन प्रोटॉन्स, आणि त्यामुळे ही वस्तू झाली पॉझिटिव्ह, कारण प्रोटॉन्स जास्त आहेत त्यामुळे ती धन प्रभारित झाली, तर दुसरी वस्तू ऋण प्रभारित बनते. बलून रब ऑन टू हेअर, सी हियर, बलून इज अट्रॅक्टेड टू हेअर. सो व्हॉट हॅपन हिअर, सो ट्रान्सफर्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बलून ऑन टू हेअर. इलेक्ट्रॉन्स दे आर ऑन द बलून, सो कॉजिंग द निगेटिव्हली चार्ज हेअर टू बिकम अट्रॅक्टेड टू द पॉझिटिव्हली चार्ज बलून. अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट. नाउ सिमिलरली यू कॅन ट्राय विथ धिस एक्सपेरिमेंट ऑल्सो. चार्ज रॉड प्लेस नियर टू द वॉटर, वॉट हॅपन्स, ही वॉटर इज गेट्स अट्रॅक्टेड टू द रॉड. सो द क्लॉथ ट्रान्सफर्स इलेक्ट्रॉन्स ऑन टू द रॉड, सो निगेटिव्हली चार्ज रॉड अट्रॅक्ट्स द वॉटर. नाउ चार्ज रॉड पार्टिकल प्लेस नियर टू द चार्ज रॉड प्लेस नियर टू द पेपर, पेपर पीसेस, सो पेपर इज अट्रॅक्टेड टू द रॉड. See here, when glass rod is rubbed against silk, electrons are removed from the glass and deposited on the silk. Electrons are moving from glass to silk. So what happened? Number of electrons on the glass will become less than protons, and therefore glass rod becomes positive. धन प्रभारित होतो आणि हे निगेटिव्ह ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, सिल्क क्लॉथ वर गेले, देअरफोर दिस सिल्क क्लॉथ बिकम्स निगेटिव्हली चार्ज. सो द ग्लास इज सेड टू बी पॉझिटिव्हली चार्ज बिकॉज ऑफ अ डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, अँड द सिल्क इज सेड टू बी निगेटिव्हली चार्ज बिकॉज ऑफ अन एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हियर लुक ऍट दिस पिक्चर, what is happening. See here, when a plastic rod rub against the woolen cloth, rod charges negative. See here, all the negative charge on this wool gets transferred to this plastic rod, and therefore this plastic rod becomes negatively charged. Look again. Okay, electrons gained by the plastic rod, negatively charged, it becomes negatively charged, and the cloth, because all the negative charge on this woolen cloth will get transferred to this plastic rod, and here the number of protons are more than number of electrons, and therefore this woolen cloth will becomes positively charged due to losing electrons. Remember, each atom is electrically neutral. It has equal amounts of positive and negative charge. If for some reason the negative charge decreases, the atom becomes positively
चार्ज। मित्रांनो हा एक प्रयोग तुम्ही जरूर करून बघा। जस्ट लुक ऍट दिस एक्सपेरिमेंट, इट्स व्हेरी सिंपल। आणि अशा प्रकारे आपण पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो बघा। वी कॅन चेंज द फ्लो ऑफ वॉटर अँड इट्स डिरेक्शन अँड विथ द हेल्प ऑफ दिस स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। इट्स अ सिंपल स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी एक्सपेरिमेंट अँड व्हाय दिस हॅपन्स, See here, with the help of comb also you can do this. You can change the flow, the direction of the flow of water. Okay? तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथेच थांबणार आहोत। अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक्यू। घरी रहा, सुरक्षित रहा।